तर कृपया ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वांनी काळजी घ्यावी. जेव्हा तुम्ही शेतामध्ये किंवा तुमचं शेतात जर घर असेल तर तिथे झोपताना कंपल्सरी मच्छरदाणी लावून झोपावे, कारण हा. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे चिपडे लेआउटमध्ये, उमेश चिपडे सरांच्या घरी, सोसेसोबत सरांसोबत. इथं पोत्याखाली त्यांनी एक साप झाकून ठेवला आहे. बरा दोन हात, एक हात एक हात. तेच म्हटलं, मन्यार वाटलं मला. मन्यार सर, तुम्ही ती बरणी घ्या, गाडीवरचं बरणी. बघू शकता मित्रांनो, इथे एक कॉमन क्रेट मन्यार साप, जो अतिशय विषारी साप आहे. करू जाता ही बाबा आवड येते सर. सर भरणी हा आहे मण्यार साप, अतिशय विषारी असणारा साप, फक्त रात्री ॲक्टिव्ह होणारा, पूर्ण काळ्या कलरमध्ये आणि अंगावर पांढऱ्या देशा, सगळ्यात छोटे विषदंत असलेला साप मण्यार, कॉमन क्रेट विषारी. झालाय मित्रांनो सक्सेसफुली रेसिपी. काय होत सर, कसं काय सापन निघू लागले एवढे तुमच्या? उष्णता आहे अजून. करू सर स्टॉप. लवकरच ह्याला याच्या नैसर्गिक वातावरणात सोडून देण्यात येईल. धन्यवाद साहेब. हाय मित्रांनो, मण्यार जो काल रात्री आपण चिपडे लेआउटमधून म्हणजे उमेश चिपडे सरांच्या घरासमोरून रेस्क्यू केलेला साप, अतिशय विषारी मिस्टेरियस साप जो चावलेला सुद्धा कळत नाही, कारण ह्याचे जे विषदंत जे आहेत ते सगळ्यात जास्त लहान असतात. आणि ह्या सापाचा बाईट जो आहे तो नॉर्मली आपल्या बेडमध्ये हा साप घुसतो, म्हणजे रात्री झोपेमध्ये ह्या सापाचा बाईट होतो आणि ह्याचा बाईट झालेलासुद्धा कळत नाही, म्हणजे मुंगी जोरात चावत असेल एवढ्या अलगद चावणारा हा साप. आणि चावल्यानंतर काही सिमटम्ससुद्धा येत नाहीत, म्हणजे जे नॉर्मली स्वेलिंग येतं, पेन होतं, त्याच्यानंतरचे जे काही सिमटम्स आहेत म्हणजे गळा आवळून येणं, डोळे बंद होणं, हे सुद्धा सिमटम्स काही येत नाहीत. तीन ते चार तासापर्यंत, तीन ते चार तासानंतर अचानक पोट दुखायला लागतं, गळा ओळून येतो, म्हणजे हे लक्षात येत नाही माणसाच्या की स्नेक बाईट झालेला आहे म्हणून. त्यामुळं ह्या सापानं चावल्यानंतर मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. सापाची वळवळ जर जाणवली तरच लक्षात येतो की आपल्या बेडमध्ये साप आहे म्हणून. तर कृपया ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वांनी काळजी घ्यावी. जेव्हा तुम्ही शेतामध्ये किंवा तुमचं शेतात जर घर असेल तर तिथे झोपताना कंपल्सरी मच्छरदाणी लावून झोपावे, कारण हा असा एकमेव साप आहे जो माणसाच्या पांघरणात घुसतो स्वतःच्या शरीराची गरमी वाढवण्यासाठी. म्हणजे जे भारतातले मुख्य चार विषारी साप आहेत त्यातला एक हा साप आहे मण्यार, कॉमन क्रेट. न्यूरोटॉक्सिक याचं वेनम असतं, म्हणजे जी आपली मज्जासंस्था आहे त्यावर अटॅक करतं.
पूर्ण काळा, अंगावर पांढऱ्या रेषा, ही ह्या सापाची ओळख. फक्त रात्री बाहेर निघणारा हा साप आहे. दिल्या मित्रांना सोडून ह्याही सापाला नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि कमेंट करायला विसरू नका.